पूर्ण झाला होता की बाकी होता काही? पूर्ण नाही झाला, थोडस बाकी होता. लोकपाल आणि आज आपण इकॉनॉमी पण सायमल्टेनियस सुरू करणार आहोत. ठीक आहे, तर इकॉनॉमी अँड लोकपाल दोघं आपण आज म्हणजे इकॉनॉमीचं पहिलं चॅप्टर घेणार आहे मी, जे फक्त इंट्रोडक्शन तुम्हाला असणार आहे, बाकी त्याच्यामध्ये काही सेकंड पासून आपण मग नोट्स वगैरे तुम्हाला देईल. पहिल्यामध्ये फक्त आपण एक इंट्रोडक्टरी पार्ट घेणार आहोत जनरल पार्ट, ज्याच्यावर क्वेश्चन जर इन केस विचारला गेलाच तर मी तुम्हाला जी माहिती सांगेल तुम्ही ती नोट डाऊन करू शकता. टाइप्स ऑफ इकॉनॉमिक्स, टाइप्स ऑफ सेक्टर्स ही आपण आज बघणार आहोत. व्याख्या इकॉनॉमिकची, जस्ट अ मोमेंट. आवाज नाही आला तुमचा, कुठून? स्पेटन कर स्वीडन. ठीक आहे, स्वीडनने पहिले लोकपाल आणला होता. म्हणजे जगात तीन प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या गेल्या होत्या करप्शन रोखण्यासाठी, आणि जे काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये चालणारं जे काही करप्शन आहे हे रोखण्यासाठी तीन वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या गेल्या होत्या जगामध्ये. त्यामध्ये लोकपाल पद्धत होती पहिली, ज्याला आपण म्हणतो स्वीडनने आणली होती, त्याला आपण ऑम्बुड्समॅन म्हणतो, स्वीडनने आणलेला. नंतर प्रशासकीय न्यायालय पद्धती आपण बघितल्या, आणि अभियोक्ता पद्धती आपण बघितल्या होत्या. अशा तीन पद्धती होत्या. तर आपण स्वीडनच्या या प्रोसेसला आपण फॉलो केलो, ज्याला आपण नाव दिलं लोकपाल. स्वीडनला लोकपाल, आता लोकपाल ही आपली भाषा आहे, स्वीडनमध्ये त्यांच्या स्वदेशी भाषेमध्ये ऑम्बुड्समॅन म्हणतात. ठीक आहे, ऑम्बुड्समॅन हे त्यांच्या लँग्वेजमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे, चला याची पार्श्वभूमी आपण एक्झॅक्टली काय आपण ती थोडीशी थोडक्यात बघूया की उच्च स्तरावरील जे काही भ्रष्टाचार तसेच काही सरकारी पदांवरील जे अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या काही तक्रारी असतात त्या हाताळण्यासाठी जी यंत्रणा निर्माण केली जाते त्याला आपण लोकपाल असं म्हणतो. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर 8 एप्रिल 2011 रोजी संयुक्त मसुदा समितीची स्थापना केली गेली होती, आणि त्यानुसार लोकपाल विधेयकाचा एक मसुदा बनवण्यात आला होता. ठीक आहे, ती डेट पण लक्षात घ्या, 8 एप्रिल 2011. ठीक आहे, यानुसार एक संयुक्त समिती स्थापन केली गेली होती. संयुक्त समिती, ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्ही ते बघितलं होतं की आपण डिस्कस केलो की एक लोकपाल विधेयकाचा मसुदा बनवून आला होता. या समितीमध्ये काही भारत सरकारमधील 5 नामनिर्देशित सदस्य आणि काही श्री अण्णा हजारे यांचं पण त्याच्यामध्ये योगदान होतं. अण्णा हजारे तेव्हाच फेमस झाले, तुम्ही बघितलं असं 2011 पासून त्यांनी ही चळवळ मुवमेंट सुरू केली होती की लोकपाल लागू केलं जावं काँग्रेसचं गव्हर्नमेंट त्यावेळी सुद्धा. आणि तेव्हापासून हा जो लोकपाल आहे तेव्हा भारतामध्ये जास्त फेमस झाला होता. त्याच्या अगोदर पण बरेचसे विधेयक मांडले गेले होते, कित्येकदा ते विधेयक रिजेक्ट केले गेले होते. ठीक आहे, किती वेळा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं मागच्या क्लासमध्ये, जवळपास 11 वेळा विधेयक मांडले गेले होते, 11 वेळा नाकारले गेले होते. 11 times 1968 पासून 71 77 85 89 96 98 2001 2011 2011 मध्ये दोनदा, एक ऑगस्ट आणि एक डिसेंबर मध्ये, व एक 2013 मध्ये डिसेंबरला. तर या प्रकारे 11 वेळा लोकपाल विधेयक मांडली गेली होती. सो फायनल त्याला शिक्कामोर्तब केलं गेलं होतं. नरेंद्र मोदी जेव्हा सेकंड टाइम ही बिकेम द प्राईम मिनिस्टर तेव्हा त्यांना राज्यसभेमध्ये मेजॉरिटी मिळाली बीजेपीला, तेव्हा तो विधेयक पास झाला. ठीक आहे, अगोदर मेजॉरिटी काँग्रेसची होती राज्यसभेमध्ये. तर ज्या प्रकारे काँग्रेसने आणण्याचा प्रयत्न केला त्या प्रकारे बीजेपीने त्याला पास होऊ दिलं नाही. जे चांगले चांगले गोष्टी काँग्रेसने आणण्याचा प्रयत्न केला त्या बीजेपीने पास होऊ दिल्या नव्हत्या. तर राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये यांचे विरोधी पक्ष होते, सॉरी विरोधी पक्ष नेते होते. ज्या असं नाही की काँग्रेसने काही केलं नाही, ठीक आहे त्यांना करायचं होतं, पण शेवटी काय असतं पार्लियामेंटमध्ये मेजॉरिटी लागते, आणि पार्लियामेंटमध्ये मेजॉरिटी असेल तर काय करणार आहे सरकार? आणि सरकार जर असं काही ऍडव्हान्स गोष्टी करायला गेलं तर मग सरकारने बाकीच्या पार्टी सपोर्ट काढणार. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे मेजॉरिटी गव्हर्नमेंट नव्हतं, आणि मेजॉरिटी गव्हर्नमेंट मग मोदींच्या काळात मिळालं. राजीव गांधी नंतर मेजॉरिटी जी भेटली ती नरेंद्र मोदींच्या टाइममध्ये भेटली.
ओके सो त्यानंतर पुढचा मुद्दा आता हे जे विधेयक होतं अण्णा हजारे वगैरे यांनी सगळे याच्यामध्ये सामील होते केजरीवाल पण होते याच्यामध्ये केजरीवाल तेव्हापासूनच पॉलिटिक्स मध्ये एंट्री केली होती केजरीवालने 28 जुलै 2011 रोजी झालेल्या एका बैठकीमध्ये कॅबिनेटने लोकपाल विधेयक 2011 विचार विनिमय केला आणि कॅबिनेटच्या मान्यतेनंतर लोकपाल विधेयक 2011 ठीक आहे म्हणजे 4 ऑगस्ट 2011 रोजी लोकसभेमध्ये मांडले गेले होते 8 ऑगस्ट 2011 रोजी 2011 रोजी हे विधेयक कार्मिक सार्वजनिक कायदा व न्याय यांच्या विभागा संबंधी एक संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्यात आलं होतं ओके आणि याचबरोबर स्थायी समितीच्या शिफारशीने विचार विनिमय करून सरकारने लोकसभेमध्ये जे काही प्रलंबित असेल लोकपाल विधेयक होतं 2011 मागे घेतलं आणि काही वेळानंतर म्हणजे ते मागे घेतलं होतं आणि पुन्हा डिसेंबर मध्ये मांडलं होतं कारण ते पास झालं नव्हतं ना ऑगस्टचं बिल सो हे काय याची पार्श्वभूमी आहे नॉट इम्पॉर्टंट टू डिस्कस फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाही आहे सो इथं आपण लोकपालचा पुढचा जो पण डेटा आहे तो सगळा आकडेवारीचा डेटा आहे तो एक्झामला विचारला जाणार नाही तुम्हाला सो बेटर की आपण हे लोकपालचा हा जो बिलाचा मांडण्याचा जो पॉईंट आहे लोकसभेमध्ये तो आपण बेटर टू अवॉइड इट विल नॉट बी आस्क एनी क्वेश्चन ऑन दिस ठीक आहे तर मग आता आपण थोडं लोकायुक्ताबद्दल आपण थोडं डिस्कस करूया लोकपाल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे नंतर मग तुम्हाला मी याच्या एक लिस्ट देऊन टाकतो की लोकपाल जो आहे सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये स्थापन केला गेला होता लोकायुक्त कुठं आला सर्वप्रथम लोकायुक्त स्थापन केला गेला राज्यामध्ये पण लोकपाल हा पूर्ण इंडियासाठी आहे त्यामुळे इथं काय राज्याचा संबंध पण नाहीये या दोन टर्म लक्षात घ्या लोकपाल आणि लोकायुक्त या दोघी कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत इथं तुम्हाला लोकपालचा अर्थ काय होतो पूर्ण देशासाठी लोकपाल असतो आता सध्याचे लोकपाल कोण आहेत पिनाई चंद्र घोष पीसी घोष आहेत आणि लोकायुक्त प्रत्येक राज्याचा वेगवेगळा आहे ठीक आहे त्यामुळे आता लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 केला जाण्यापूर्वी अनेक राज्यांनी लोकायुक्ताच्या संस्था स्थापन केल्या होत्या ठीक आहे म्हणजे हा कायदा पारित होण्याच्या अगोदर लोकायुक्ताचा लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 पास होण्याच्या अगोदर बऱ्याच राज्यांनी लोकायुक्ताची स्थापना ऑलरेडी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये रिस्पेक्टिव्हली केली होती वेगवेगळ्या वर्षी ठीक आहे आता लोकायुक्त आम्ही तुम्हाला सांगितलं की प्रत्येक राज्यासाठी असतो 2013 मध्ये तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये तुम्हाला अजून एक डिटेल सांगतो की लोकायुक्त या संस्थेची स्थापना प्रथम महाराष्ट्रामध्ये केली गेली होती 1971 हा लक्षात घ्या स्थापना महाराष्ट्रामध्ये 1971 ला ओडिसाने याबाबत कायदा 1970 मध्ये पास केला होता 1970 ला तर 1983 मध्ये त्यांनी लागू केला होता म्हणजे जरी ओडिसाने 1970 ला कायदा पास केला तरी यांनी लोकायुक्त हे जे पोझिशन हे जे पद आहे यांनी हा लागू केला कधी 1983 मध्ये त्यामुळे हा लेट आहे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्राने 1971 मध्येच केला होता आणि जर समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला गेला इन्स्टिट्यूटची स्थापना कधी कधी कोणी कोणी केली तर त्यामध्ये पहिले ओडिसा आहे ओडिसा पहिले स्थापना मध्ये कारण 1970 आहे त्यांचं लोकायुक्त स्थापना आणि त्याबद्दलचा कायदा त्यांनी 1983 मध्ये इम्प्लिमेंट केला होता फक्त स्थापना करून ठेवली होती ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रच पहिला आहे तसं बघितलं तर 2013 मध्ये स्थितीनुसार 21 राज्यांनी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने लोकायुक्ताची स्थापना केली होती 2013 पर्यंत 21 स्टेट्स आणि 1 युनियन टेरिटरी दिल्ली यांनी स्थापना केली आणि बाकी मग तुम्हाला मी याच्याबद्दलचं थोडस सांगतो कोणत्या राज्यामध्ये केव्हा आला पहिलं कोणतं राज्य आहे ओडिसा आहे लक्षात घ्या 1970 त्यानंतर महाराष्ट्र आहे ठीक आहे त्यानंतर मग राजस्थान बाकी आपल्याला महाराष्ट्र माहिती असणं गरजेचं आहे आणि एक ओरिसा कारण हे पहिलं आहे ना त्याच्यामुळे बाकी नॉट इम्पॉर्टंट आणि तुम्हाला असं समजा 21 राज्य विचारलं गेलं की 21 कोणतं राज्य होतं सॉरी 22 राज्य नॉट 21 पहिले 21 होते 2008 पर्यंत 2011 ला 22 राज्यांनी हे स्थापन केली इन्स्टिट्यूट
11 मध्ये गोवा यांनी स्थापन केलं होतं लोकायुक्त. सो एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर प्रत्येक राज्यामध्ये लोकायुक्ताचा जो दर्जा वगैरे आहे, जे काम करण्याचं जे पद्धत आहे ती सगळ्यांची वेगळी, सेम नाही आहे. ठीक आहे, देशामध्ये सेम आहे, लोकपाल सेम असतो काम करण्यासाठी. त्यांच्या काही रूल्स रेग्युलेशन सगळं पार्लमेंट डिसाईड करतं. पण लोकायुक्त जे आहे, लोकायुक्तासाठी पार्लमेंटचा काही संबंध नाही. जी स्टेट असेंब्ली आहे ती सगळे रूल्स रेग्युलेशन डिसाईड करते. ठीक आहे, आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लोकायुक्ताची नियुक्ती कोण करते हे माहिती असणं गरजेचं आहे. राज्यपाल, लोकायुक्त आणि लोकयुक्त जे असतात, उपलोकायुक्त, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांची नेमणूक करतात राज्यपाल. त्यानंतर याच्यामध्ये दुसरे अजून सामील असतात, राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. त्याचबरोबर राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेता. हे कुठल्या राज्याचे लक्षात घ्या, राज्याचे. या प्रकारे हे सामील असतात त्यांच्या सिलेक्शन याच्यामध्ये, प्रोसेस मध्ये, म्हणजे याच्यावर विचार विनिमय करणार. तर अधिकार क्षेत्र प्रत्येकाचे वेगळे, नॉट टू बी डिस्कस. प्रत्येक राज्याचं अधिकार क्षेत्र आपल्याला परवडणार नाही डिस्कस करायला. ठीक आहे, म्हणजे ते इम्पॉर्टंट पण नाही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, परवडण्यासारखं पण नाही आणि इम्पॉर्टंट पण नाही, वेस्ट ऑफ टाइम आपला जाईल. त्यामुळे आपल्याला राजस्थानच्या लोकपालचा एरिया काय काय करायचं आपल्याला, ठीक आहे, तो कसा काम करतो, फंक्शन करतो, नॉट इम्पॉर्टंट. इव्हन यूपीएससी विल नॉट आस्क. ठीक आहे, खूप मोठा इश्यू नॅशनल लेवलला झाला तरच ते इम्पॉर्टंट आहे. बाकी हा महाराष्ट्राबद्दल माहिती पाहिजे. ओके, तुम्हाला काही क्वेश्चन आहे याच्यावर? अदरवाइज आपण इकॉनॉमी स्टार्ट करूया. Any questions? No, sir. No, sir. So we'll start with economy then. Economy, types of economy, definition of economy, बघून घेऊया आपण. बघा, इकॉनॉमी मध्ये तुम्हाला जनरली काय आहे, इकॉनॉमी हा पॉलिटी पेक्षा थोडा छोटा म्हणता येईल आपल्याला. जास्त पॉलिटी सारखा लेंदी नाही आहे, पॉलिटी थोडासा लेंदी आहे. जनरली आपण इकॉनॉमीला डिस्कस करताना आपण काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स याच्यामध्ये जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे ते तर आपण घेणारच आहोत. जसं की एक्झाम्पल बेसिक कॉन्सेप्ट इन इकॉनॉमिक्स, मराठीमध्ये आपण मूलभूत संकल्पना म्हणतो. त्याचबरोबर याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आता मूलभूत संकल्पनामध्ये आपण डेफिनेशन वगैरे घेणार, अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते आहेत, अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणते आहेत, ठीक आहे, ते आपण सगळे याच्यामध्ये बघणार आहोत. सो आज आपण फर्स्ट चॅप्टर डिस्कस करूया. पहिला चॅप्टर काही जास्त लेंदी पण नाही, स्मॉल चॅप्टर आहे. आणि अजून इकॉनॉमीमध्ये बरंच काही डिस्कस करण्यासारखं आपण त्याचे चॅप्टर आहे, जसं की राष्ट्रीय उत्पन्न, त्याचे मोजमाप, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास व मानव विकास, शाश्वत विकास, त्यानंतर आर्थिक नियोजन, दारिद्र्य वगैरे, हे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन 100% विचारतात. ओके, आता तुम्ही एस टी आय, समजा तुम्ही कंबाईनची तयारी करताय, कंबाईनसाठी तुम्हाला एस टी आयला इकॉनॉमी जास्त करून विचारतात. किंवा राज्यसेवेची जरी एक्झाम तुम्ही कन्सिडर केली तर राज्यसेवेला तुम्हाला नियर अबाउट 15 क्वेश्चन्स तुम्हाला प्रिलिम्सला विचारतात. मेन्स मध्ये अजून भेटेल त्याचं वाढत. आणि त्यानंतर तुम्हाला एस टी आय मध्ये मेन्सला तुम्हाला जास्त करून राहणार आहे, प्रिलिम्स मध्ये पण जास्त करून राहणार. आता प्रिलिम तर त्यांची कंबाईनच आहे, कंबाईन एक्झाम, सो वेगळं वेगळं काही नाही.
याच्यामध्ये आपण एक नियोजन आयोग डिस्कस करूया, प्लॅनिंग कमिशन किती प्लॅन कसे झाले होते, त्याच्यावर तुम्हाला एक आता क्वेश्चन येतोच. जरी आता प्लॅनिंग कमिशन नाहीये तरी तुम्हाला प्रश्न विचारतात. नीती आयोग डिस्कस करूया, शेअर बाजार नॉट इम्पॉर्टंट, रिझर्व्ह बँक वगैरे आहे, बँकांचे राष्ट्रीयकरण आहे, चलनवाढ ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो, कर प्रणाली भारतामधील कशा प्रकारे आहे, भारतीय चलन आपण घेऊया याच्यात, राष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय गॅट वगैरे, जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आर्थिक नवीन आर्थिक धोरण, बरेच इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला याच्यावर प्रश्न 100% पडणार. फॉरेन ट्रेड वगैरे पण घेऊया, आंतरराष्ट्रीय व्यापार, टॅक्स सिस्टम भारतामधली. ठीक आहे, टॅक्स सिस्टम मी तुम्हाला जवळपास दोन लेक्चर एकच लागेल आपल्याला, पण त्याच्यात दोन क्लासिफिकेशन मी केलेले आहेत. याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये अर्थसंकल्प पण आपण डिस्कस करूया, सगळ्या पंचवार्षिक योजना पहिल्यापासून 11वीपर्यंत 12वीपर्यंत. अनएम्प्लॉयमेंट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे याच्यातला. सो ठीक आहे, सुरू करूया आपण पहिल्या बेसिक चॅप्टरपासून. तुम्हाला जीडीपी काय असतो माहितीये का? जीडीपी जो आपण इकॉनॉमी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण डिस्कस करणार आहोत, जीडीपी फुल फॉर्म कोण सांगेल जीडीपीचा? रिसेंटली आता तुम्ही बघितलं असेल न्यूज पेपर मध्ये जास्त करून इकॉनॉमिक न्यूज खूप प्रमाणात म्हणजे विचारले जातात एक्झामला. तुम्हाला जास्त करून आता समजा 15 क्वेश्चन विचारले गेले, त्यातून तुम्ही अर्धे नाही एक 4-5 क्वेश्चन जे आहेत ते करंट वर तुम्हाला विचारतात. जास्त विचारतात, डिपेंड आहे आयोगाचं काय क्रायटेरिया आहे त्याच्यावर डिपेंड करत की आयोगाची मेंटॅलिटी काय, पेपर क्रिएटरची मेंटॅलिटी काय. मेन म्हणजे मूलभूत जीडीपीचा फुल फॉर्म सांगा बरं मला, कोण सांगतो? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याचा फुल फॉर्म आहे. आणि जीडीपी मी तुम्हाला यासाठी विचारलं की आजच्याच पेपरमध्ये एक आर्टिकल आले, ऍक्च्युली इट इज इन इंग्लिश, आणि याच्यामध्ये इंडियाची जीडीपी जी आहे त्याच्याबद्दल आलेलं आहे. त्यांनी ऑथरने असं म्हटलंय की आपण जेव्हा जीडीपीच्या आधारावर आपले डेव्हलपमेंट कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपण नेहमी निगेटिव्ह जातो, कारण जीडीपी कधी निगेटिव्ह असतो तर कधी पॉझिटिव्ह येतो, कधी एखाद्या वर्षी वाढतो तर एखाद्या वर्षी कमी होतो. कारण जीडीपी दरवर्षी काढतात ना, तो कसा काढतो तुम्हाला मी सांगेल. आणि त्याच्यामध्ये आर्टिकलचा शीर्षक असा होता की हाऊ इंडिकेटिव्ह इज जीडीपी, जीडीपी कसं किती इंडिकेटिव्ह आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला त्यांनी असे विचारले, ऑस्ट्रिया, इस्रायल, बेल्जियम, जर्मनी, जपान, युनायटेड किंगडम या देशांचा त्यांनी म्हणजे रेफरन्स घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे की या देशामध्ये जीडीपी कॅल्क्युलेट नाही करत, ते पहिले करायचे. पण ते या देशांनी काय केलं की जीडीपीच्या बियॉन्ड त्यांची डेव्हलपमेंट कॅल्क्युलेट करतात. नॉट दे डोंट डिपेंड not only on GDP but also other indicators also they considered in the development process beyond GDP. then he has mentioned ki how some countries are going beyond GDP. important hai asha prakarche articles je english madhe taiyari karta hai tene vachle pahije. theek hai, to ye diye chhe tene baraj mhatlele ki tene sagle dile basic pasun ki GDP chi vyakhya ka hai, tyanantar GDP ek faulty मेट्रिक आहे का इकॉनॉमिक ग्रोथचं मोजमाप करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे आपण जेव्हा जीडीपी ला वापरतो इकॉनॉमिक ग्रोथचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा एक मेजर करण्यासाठी त्यावेळेस ते एक फॉल्टी मेजर किंवा एक फॉल्टी मेट्रिक म्हणून त्याचा युज केला जातो असं बऱ्याच जणांचा आरोप आहे त्याच्यावर. ठीक आहे, फाईन. पहिला चॅप्टर आपण डिस्कस करूया मूलभूत संकल्पना.
मूलभूत संकल्पना आपण इथे डिस्कस करूया. बेसिक कॉन्सेप्ट पहिले आपण एक व्याख्या डिस्कस करूया, नंतर मग आपण स्टार्ट करूया इकॉनॉमी आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार. मनुष्य हा एक सोशल प्राणी असं जनरली म्हटलं जातं. तो समाजात वागतो, वाढतो, विचार करतो. समाजाच्या अस्तित्वाला त्याचे विविध अंगे जे असतात ते असतात, जसं की आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक एटसेट्रा. हे सगळे इकॉनॉमीचा एक पार्ट आहे. म्हणजे जरी वेगवेगळे विविध एक पॅरामीटर्स असतील तरी पण कुठे ना कुठे ते एक अर्थव्यवस्थेशी संबंधित आहेत. राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक या ज्या काही गोष्टी आहेत त्या एकमेकांवर डिपेंड आहेत प्रत्येक गोष्ट होण्यासाठी. राजकारण विदाउट इकॉनॉमी चालेल का? नाही चालत. समाज नॉट पॉसिबल. संस्कृती वाढेल का विदाउट इकॉनॉमी? त्याच्यावर स्पेंड नाही केलं गेलं तर संस्कृतीला लक्ष नाही दिलं गेलं, त्याच्या त्याला प्रमोट नाही केलं गेलं तर ती डेव्हलप होणार का? नाही होणार. ती स्प्रेड होणार का? नाही होणार. सो मग ज्या शास्त्रांमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्याला आपण काय म्हणतो जनरली? त्या शास्त्रांना आपण सामाजिक शास्त्र म्हणतो. जसं एक्झाम्पल इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी, याला आपण काय म्हणतो? सोशल सायन्स म्हणतो. परंतु अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूंची चर्चा केली जाते. म्हणजे आपण काय करतो, जेव्हा आपण समाजामध्ये वावरत असतो, जेव्हा आपण आपला जन्म होतो, आपल्याला जन्म झाला तर आपल्याला पहिले भाषा माहीत नसते काय, ठीक आहे. त्यानंतर आपण आपण पहिले व्यक्तींना ओळखत नाही की कोण व्यक्ती आहे, कोण पॅरेंट आहे, कोण नाही आहे. त्यानंतर जेव्हा थोडं बाळ मोठं होतं तेव्हा ते ओळखायला लागतं, ठीक आहे. आणि मग हळूहळू तो मग बाकी लोकांना ओळखायला लागतो, संपर्क वाढतो, समाजामध्ये मोठा व्हायला लागतो, समाज कळायला लागतो. जसं समाज कळायला लागतो तसं व्यवहार कळायला लागतो, ठीक आहे. व्यवहार काय? पण आपल्या भारताचा इतिहास आहे की अर्थशास्त्रासारखा एक बेस्ट जो सब्जेक्ट तो आपल्याला पहिलीपासून नाही आहे, तो फर्स्ट पासून नाही, तो नाईन्थ पासून आहे. म्हणजे व्यवहार भारतातील मुलांना नाईन्थ पासून कळतात. त्याच्या अगोदर त्यांना काय पैसा आहे, काय चीज असते माहितीच असते, ठीक आहे. सो आणि कसा तो कुठे खर्च केला गेला पाहिजे, कसा तो आपण हे केला गेला पाहिजे, म्हणजे कशा कशा ऍक्टिव्हिटी मुवमेंट होतात, ठीक आहे. पैसा तर इकॉनॉमी म्हटलं तर मनी त्याच्यामध्ये आला, मेन इम्पॉर्टंट फॅक्टर. मग आता याच्यामध्ये आपण डे टू डे लाईफ मध्ये जेव्हा आपण मोठं होऊन जातो, जेव्हा आपण शाळा कॉलेजमध्ये जातो, आपण खर्च करतो. सो ॲज वी गेट मनी फ्रॉम अवर पॅरेंट्स वी स्टार्ट स्पेंडिंग फॉर बाईंग थिंग्स दॅट वी नीड, ओके. जसं की मग आपण बुक घेणार, पेन घेणार, काही खाण्याची वस्तू घेणार, सगळीकडे आपण हा इकॉनॉमी व्यवहार करतो. सो इकॉनॉमी ट्रान्झॅक्शन आपण असं नाही की आपण नवीला इकॉनॉमी शिकलो आणि त्यानंतरच करतो असं नाही. त्याच्या अगोदर पण आपण इकॉनॉमिक व्यवहार करतो, ट्रान्झॅक्शन करतो. म्हणजे आजकाल तर पोरं पेटीएम बीटीएम वापरायला लागलेत, नाही या अकरा बारावीचे मुलं. म्हणजे एवढं आजकाल प्रोग्रेस आहे मुलांचा, डिजिटल इंडिया यायलाच म्हणतात, ठीक आहे. तर मग पहिले तर पेटीएम बीटीएम काहीच माहित नव्हतं. पेटीएम सोडा, पहिले तर आता तो काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. तेव्हा तर असं 5,000 रुपये भेटले तरी फार मोठी गोष्ट होती. आणि आजकाल जे आहे, म्हणजे आजकाल तुम्ही बघा की सगळ्या ट्रान्झॅक्शन ऑनलाईन झालेलं आहे. कॅशलेस ट्रान्झॅक्शन, कॅशलेस इंडिया, कॅशलेस इकॉनॉमी, बरोबर. म्हणजे कसा हळूहळू देश प्रगत होत चालला. मग याच्यामध्ये यालाच आपण काय म्हणतो, एक प्रकारे इकॉनॉमी म्हणतो. जेव्हा आपण पैशांच्या ट्रान्झॅक्शन मध्ये येतो, ज्यावेळेस आपण देवाणघेवाण करतो वस्तूंची किंवा ज्यावेळेस आपण मनी एक्सचेंज करतो, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो इकॉनॉमी. जनरल हाच एक जनरल तुम्हाला मी ओरल व्याख्या सांगितली. पण इकॉनॉमी मध्ये यापेक्षा बियॉन्ड एक आपण थेरोटिकल वेने जाऊ. तर थेरोटिकल वेने जर बघितलं, एक प्रॅक्टिकल तुम्हाला सांगितलं, थेरोटिकल वेने आपण काय म्हणणार, आधुनिक अर्थ व्यवस्थांचे जे स्वरूप आहे ते अत्यंत गुंतागुंतींचे असल्यामुळे या चार गोष्टी अर्थव्यवस्थेमध्ये कन्सिडर केल्या जातात, ठीक आहे. कुठली? पहिली आहे प्रोडक्शन. दुसरी याच्यामध्ये आहे डिस्ट्रीब्युशन. तिसरं यामध्ये आहे एक्सचेंज, जसं मी तुम्हाला आत्ताच बोललो, देवाणघेवाण. चौथं यामध्ये आहे कन्झम्पशन. सो प्रोडक्शनला आपण मराठीमध्ये जनरली काय म्हणतो, उत्पादन म्हणतो. उत्पादन आपण वस्तूंचं केलं की त्याचं काय होतं, नंतर विभाजन केलं जातं. त्यानंतर त्याला एक्सचेंज केलं जातं, विनिमय केलं जातं.
एंड देन उपभोग केला जातो नंतर. आता साधी गोष्ट घ्या, प्रोडक्ट सॉरी पेट्रोल. आता समजा पेट्रोल काय आता आपल्याला काय रेडीमेड मिळतं ते डायरेक्ट मिळतं का, म्हणजे त्याचा जो डायरेक्टली सोर्स आहे तो काय डायरेक्ट पेट्रोल पंपलाच पेट्रोल तयार होतं का? नाही. तिथं आपल्याला आपण तिथं कन्झ्युम करतो लास्ट स्टेज आहे कन्झम्पशन. फायनल प्रोडक्ट जेव्हा आपण त्याला कन्झम्पशन म्हणतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काहीच बदल नाही करता येणार. ठीक आहे, पेट्रोलचं पाणी नाही करता येणार, पेट्रोलचं डिझेल नाही करता येणार, त्यापासून काही बनवता नाही येणार. सो प्रोडक्शन, जसे वस्तूचे प्रोडक्शन झालं किंवा जसं फॉर एक्झाम्पल पेट्रोलचं प्रोडक्शन केलं गेलं, आता प्रोडक्शनसाठी जनरली काय लागतं? रॉ मटेरियल वगैरे लागतं. ठीक आहे, मग आता पेट्रोलचे रॉ मटेरियल, रॉ मटेरियलच पेट्रोल तयार होतं असं काही त्याला काही एक म्हणजे सोर्स जरी आपण म्हटला क्रूड ऑइल त्याचं हे सोर्स आहे कच्चं तेल, तिथून नंतर त्याला पक्क करतात. म्हणजे हा एक त्याचा काय झाला, एक रॉ मटेरियल आहे. ठीक आहे, त्यानंतर मग त्याला त्याच्यामध्ये हे करून रिएक्शन वगैरे करून नंतर मग त्याला पेट्रोल मध्ये कन्वर्ट करणार. जेव्हा प्रोडक्शन घेतलं जाणार एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन जेव्हा घेतलं जात तेव्हा त्याचं काय केलं जाणार, डिस्ट्रीब्युशन केलं जाणार. तिथं मग काय होणार, समजा जिथून एखादी वस्तू तयार केली एखादी फॅक्टरी, फॅक्टरीमध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं पेट्रोल केलं किंवा शुगर तयार केली, तर तिथून त्या वस्तूचं काय होणार, डिस्ट्रीब्युशन केलं जाणार. मग ती कोणाकडून जाणार, ती पूर्ण डिस्ट्रीब्यूट केलं जाणार, ट्रान्सपोर्ट वगैरे केलं जाणार. त्यानंतर त्याचं एक्सचेंज होणार, विनिमय होणार, विनिमय नंतर त्याचं कन्झम्पशन केलं जाणार. कन्झम्पशन म्हणजे काय, फायनली कन्झ्युमर त्याला घेणार, विकत घेणार. ठीक आहे, म्हणून या चार ज्या व्याख्या आहेत ना याला आपण काय आर्थिक व्यवहार म्हणतो. हे चार गोष्टी दिस इज वी कॉल्ड आर्थिक व्यवहार. ठीक आहे, समजा तुम्हाला एखादा पेन घ्यायचा आहे, तर पेन घ्यायचं म्हटलं का तुम्ही डायरेक्ट फॅक्टरी जाणार का? नाही, तुम्ही दुकानात जाणार. तर पेन कुठून येणार? फॅक्टरीमध्ये. बरोबर, आता फॅक्टरीमधून काय डायरेक्ट पेन तयार होतं का? नाही, रॉ मटेरियल. त्या फॅक्टरीला रॉ मटेरियलची गरज पडणार, रॉ मटेरियल, रॉ मटेरियलपासून ते प्रोडक्शन तयार होणार, त्यानंतर मग ते डिस्ट्रीब्यूट करणार त्याला इकडं तिकडं, मध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होणार, त्यानंतर त्याचं एक्सचेंज वगैरे केलं जाणार, नंतर मग कन्झम्पशन केलं जाणार. याला आपण जनरली काय म्हणतो, आर्थिक व्यवहार. आणि या चार व्यवहारांशी संबंधित असलेला कोणताही व्यवहार असेल, जे काही संस्था या चार व्यवहार मधून कोणताही व्यवहार करत असेल, चारींशी संबंधित कोणताही व्यवहार, तर त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक व्यवस्था. कोणतीही संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी काही व्यवस्था निर्माण होईल या सर्वांच्या एकत्रीकरणातून, दॅट वी कॉल इट इकॉनॉमी. फक्त आपण व्याख्या केली, एक्झामला विचारत नाही, पण तुम्हाला माहिती असं गरजेचं आहे इकॉनॉमी म्हणजे काय. यावरून आपण एखाद्या गावाच्या किंवा शहराच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या किंवा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची आपण कल्पना करू शकतो. या चार गोष्टी लक्षात ठेवा, कोणत्याही जगाची इकॉनॉमी या चार गोष्टींवरच असते, अर्थव्यवस्था. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचे काही प्रकार आहेत ते आपण बघूया. अर्थव्यवस्थेचे प्रकार पहिले दोन प्रकार आहेत, उत्पादन साधनांच्या मालकीनुसार आणि विकासाच्या अवस्थेनुसार. साधनांच्या मालकीनुसार विकासाच्या अवस्थेनुसार. दोन प्रकार अर्थव्यवस्थांचे प्रकार म्हणजे प्रकार पडतात. यामध्ये भांडवलशाही समाज अर्थव्यवस्था असते, एक असते समाजवादी. भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी समाजवादी अर्थव्यवस्था. म्हणजे उत्पादनांच्या साधनानुसार जी मालकी म्हणतो ना आपण, या दोन प्रकारचे पडतात, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि एक समाजवादी अर्थव्यवस्था. आणि इकडे जे आहे विकासाच्या अवस्थेनुसार, इथेही दोन प्रकार पडतात. पहिला जो आहे तो आहे विकसित आणि विकसनशील.
सोशे दोन प्रकार पडते, ठीक आहे. तर हे तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. जर इनकेस एक्झाम मध्ये विचारले गेलं तर हे लक्षात ठेवा. पुढच्या याच्यामध्ये आपण डिस्कस करू, दॅट इज अर्थव्यवस्थांचे प्रकार. अर्थव्यवस्थांचे प्रकार बघा, अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण दोन निकषांच्या आधारावर केलं जातं. पहिले मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले उत्पादन साधनांच्या मालकीनुसार, दुसरं मी तुम्हाला सांगितलं विकासाच्या अवस्थेनुसार, ठीक आहे. त्यानंतर आता उत्पादन साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार कसं पडतात बघा. आता उत्पादन साधनांच्या मालकीनुसार जर आपण इथे डिस्कस केलो तर याला आपण काय म्हणणार. समजा तुम्हाला एखादा बिझनेस सेटअप करायचा आहे, ठीक आहे, कंपनी तुम्हाला सेटअप करायची, त्यासाठी तुम्हाला काय लागणार. कंपनीचं सेटअप करायचं तुम्हाला, त्यासाठी काय लागणार. पहिले कशाची रिक्वायरमेंट असणार आहे. पैसा. ओके, म्हणजे एक प्रकारे असं म्हणा की कॅपिटल. अजून फक्त पैसा. लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर. एक्झॅक्टली, लँड लागेल तुम्हाला, लेबर लागणार लँड नंतर, त्यानंतर तुम्हाला एंटरप्रिनर लागणार, कॅपिटल लागणार, नंतर मग एंटरप्रिनर लागणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे या चार गोष्टी असतात. तुम्हाला कोणता एखादा जर उद्योग सेटअप करायचा आहे तर तुमचा काही असो, ठीक आहे, व्हॉट एव्हर. सो मग क्लासेस असतील तू एक बिझनेस आहे, किंवा मग एखादी कंपनी असेल तू एक बिझनेस आहे. सो जे प्रायव्हेट चालतं ते सगळे बिझनेसेसमध्येच कंपनीला कन्व्हर्ट करतो. तर मग लँड, लेबर आणि कॅपिटल आणि एंटरप्रिनर, याला मराठीमध्ये काय म्हणतात, भूमी, श्रम, ठीक आहे, नंतर म्हणजे भांडवल आणि उद्योजकता, म्हणजे यांना उत्पादनाची साधने असं आपण म्हणतो. या अर्थव्यवस्थेमध्ये ही साधने कोणाच्या मालकीची आहेत या आधारावरच अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार केलेले आहेत, ठीक आहे. मग या आधारावर तीन प्रकार कोणते कोणते. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, ज्याला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो, दुसरी समाजवादी अर्थव्यवस्था, तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. तर पहिली आपण डिस्कस करणार आहोत ती म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय सांगते तुम्हाला. ठीक आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो इथं. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, व्हॉट इज कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. बघा, जेव्हा उत्पादनाची साधने ज्या अर्थव्यवस्थेमध्ये, ज्या लक्षात घ्या अर्थव्यवस्थेचा अर्थ मी काय म्हणतोय, देश. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे ज्या देशामध्ये, ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही जेव्हा प्रायव्हेट ओनरकडे असतात, लक्षात घ्या, when the means of productions are in the hands of the private owners, so such economy is called as capitalist economy. ज्या अर्थव्यवस्था उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात, उत्पादनाची साधने खाजगी मालकीच्या हातामध्ये असतात, त्यावेळेस वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किमती देखील कोण ठरवतं, खाजगी व्यक्तीच ठरवते. म्हणजे ती जी बाजार यंत्रणा आहे ती बाजार यंत्रणा ठरवते. अशा अर्थव्यवस्थेला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतो. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये गव्हर्नमेंटचा रोल कमी असतो, कमी म्हणजे नाच्या बरोबरीला. इथं पूर्णपणे प्रायव्हेट प्लेयर असतात. सो ते ठरवणार वस्तूची किंमत किती ठेवायची, काय ठेवायची, आणि त्यानुसारच ते
म्हणजे एक बाजार अर्थव्यवस्था तुम्ही याला म्हणू शकता, मार्केट इकॉनॉमी. कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला दुसरं नाव काय? मार्केट इकॉनॉमी. आता प्रत्येक इकॉनॉमीचे मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगेन, पण आता काही गोष्टी मी तुम्हाला थोडा इतिहास जाऊन सांगतो की जगामध्ये बघा, मिश्र अर्थव्यवस्था येण्याच्या अगोदर दोन अर्थव्यवस्था होत्या. एक होती समाजवादी अर्थव्यवस्था, दुसरी होती भांडवलशाही अर्थव्यवस्था. ह्या कधी फॉर्म मध्ये आल्या होत्या? जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झाला. नाही, पहिले तर मी तुम्हाला याचा थोडा बेसिक हिस्ट्री बॅक मध्ये जाऊन सांगतो. याच्यामध्ये बघा, जेव्हा 1930 मध्ये वर्ल्ड रिसेशन आलं होतं, जागतिक मंदी, 1930 मध्ये, त्यावेळेस जगामध्ये या दोनच इकॉनॉमी होत्या. कोणती? भांडवलशाही आणि अर्थव्यवस्था, सॉरी समाजवादी. तर या दोन्ही इकॉनॉमी फेल ठरल्या होत्या. आता मी तुम्हाला हे थोडंसं ओरिजिन मिश्राचं पण सांगतोय, मिश्राचं मी तुम्हाला नंतर सांगेन. तर जगामध्ये काय होतं की मग यानंतर पहिला वर्ल्ड वॉर झाला, वर्ल्ड वॉर वन, वर्ल्ड वॉर टू झाला. आता मेन आहे इथं या दोघांचा संबंध आहे तो मेन कुठून? वर्ल्ड वॉर टू नंतर. या रिसेशन मध्ये फक्त त्या फ्लॉप गेल्या होत्या, ठीक आहे. दोघांचे जे काही होतं, म्हणजे कॅपिटलिस्ट पण फ्लॉप ठरली, समाजवादी पण फ्लॉप ठरली 1930 मध्ये, ठीक आहे. म्हणजे त्या कोसळल्या होत्या, दोन्ही इकॉनॉमी कोसळल्या होत्या. तर मग जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झाला 1939 मध्ये, हा संपला 1945 मध्ये, तर याच्यानंतर 1945 मध्ये जगामध्ये कोल्ड वॉर सुरू झाला. हा कोल्ड वॉर कोणामध्ये होता? रशिया आणि अमेरिका. तेव्हा अमेरिका हा युएसए, आज पण युएसए आहे, आणि रशिया आज रशिया आहे, तेव्हा युएसएसआर होता. युएसएसआर. मग या दोघांमध्ये कॉम्पिटिशन क्रिएट झाली की सर्वश्रेष्ठ इकॉनॉमी कोणाची. वर्ल्ड वॉर दुसरा झाला, वर्ल्ड वॉर दुसरा संपल्यानंतर या दोघ देशांना आपापली सुप्रीमशी स्थापित करायची होती. की अमेरिका म्हणायचा की मी सुप्रीम, रशिया म्हणायचा मी सुप्रीम. सो मग समाजवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या होत्या, मग यांनी काय केलं? बऱ्याच देशांना ऑफर केली की तुम्ही आमच्या इकॉनॉमीला जॉईन व्हा, आमच्या याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा, तर आपण चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकतो. तर मग काही जणांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेला फॉलो केलं, काही जणांनी समाजवादी अर्थव्यवस्थेला फॉलो केलं, ठीक आहे. आणि नंतर मग नेहरूंना क्वेश्चन केला गेला, तुम्ही पण समाजातला फॉलो करा. बट नेहरू वॉज ऑलमोस्ट टिल्टेड, म्हणजे ते बऱ्यापैकी समाजातला फॉलो करणारेच होते पंडित जवाहरलाल नेहरू. पण त्यांना कॅपिटलिझमला पण वाईट वाटू द्यायचं नव्हतं. तर कॅपिटलिझम मध्ये कोण होता? मेन अमेरिका होता. मग युरोपातल्या जेवढ्या पण कंट्रीज तुम्ही बघितल्या, युरोपातल्या सगळ्या देश रशिया सोडला तर सगळ्या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीकडे टर्न झाल्या होत्या. आणि एशियामधल्या बऱ्याचशा इकॉनॉमी अर्थव्यवस्था या जसं चायना इंडिया या समाजवादाकडे वळाले होते. परंतु इंडियाने काही कम्प्लिटली पुरस्कार समाजवादाचा केला नाही, इंडिया पूर्णपणे समाजवादाला फॉलो करत नाही, पण इम्पॉर्टन्स जास्त करून समाजवादाला देतो इंडिया, ठीक आहे. मग त्यामुळे कुठेतरी अमेरिकाला खटकायचं. आता हा आपण इकॉनॉमीचा अँगल बघितला, ठीक आहे. आणि झालं असं की भांडवलशाही जी अर्थव्यवस्था होत्या या अतिशय एकदम फास्ट वेगाने पुढे प्रगत झाल्या, आणि समाजवादी अर्थव्यवस्था या मागे पडल्यात. आणि त्याच्यामध्येच युएसएसआरच 1990 ला काय झालं? बायफर्केशन झालं, पूर्णपणे डिस्ट्रक्ट झालं. युएसएसआर, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया, ठीक आहे. ज्याप्रकारे आज अमेरिका जो आहे याला आपण युनायटेड स्टेट्स म्हणतो, हा 50 राज्यांचा ग्रुप आहे, लक्षात घ्या. 50 स्टेट्स हॅव कम टुगेदर, दे आर फॉर्म्ड युनायटेड स्टेट्स, ओके. 50 स्टेट म्हणजे 50 देशांच्या बरोबरीला आहेत. तर याला आपण युनायटेड स्टेट्स म्हणतो. आणि याच्यामध्ये 1990 ला हा फ्लॉप टर्न, म्हणजे युएसएसआर मधून सगळे देश बाहेर पडले सामाजिक अर्थव्यवस्थेमुळे. सगळ्यांनी वेगवेगळा आपला आपला पुरस्कार केला, कारण याची काय प्रगती जास्त झालीच नाही ना सुद्धा प्रकारे. चला, आपण महत्वाचं आहे आपला भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता थोडाफार मी तुम्हाला दोघांचा बेसिक हिस्ट्री सांगून दिली काय होती. आता याचे काही वैशिष्ट्य आपण घेऊया. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य काय असतात? बघा, पहिलं वैशिष्ट्य यांचं असं, उत्पादनाच्या साधनांच्या मालकी ज्या काही खासगी मालकी असतात, खासगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. खासगी मालकी, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर उद्योग व्यवसायाची निवड व त्यांची उभारणी या संबंधीचे निर्णय मालक स्वतः स्वतंत्रपणे घेऊ शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की
जैसा बिजनेस है ही इज अ सोल अथॉरिटी डिसाइड द प्राइसेस ऑफ थिंग्स ठीक त्यांचे मार्केट कम्युनिटी असं त्यांच्या ते डिसाइड करतात गव्हर्नमेंटचा काही याच्यामध्ये गुण नाही ग्राहक इथे सार्वभौम असतात ग्राहक हे सॉवरिन असतात सार्वभौम असतात ठीक आहे सार्वभौमचा अर्थ काय होतो कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात जशी वस्तू त्याला हवी तशी त्याला ती वस्तू मिळते भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्या क्वालिटीनुसार म्हणजे पब्लिक चॉईसला जास्त व्हॅल्यू केली जाते भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये समाजाच्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांची चॉईस नॉट इम्पॉर्टंट गव्हर्नमेंटची चॉईस इज इम्पॉर्टंट सो गव्हर्नमेंट ज्या प्रकारे बनवेल मग त्या प्रकारे वस्तूचा भाव पण कमी राहतो पण भांडवलशाहीमध्ये काय असतं वस्तूची किंमत कॉस्टली असणार परंतु वस्तूची क्वालिटी आणि ती सार्वभौम लोकांचं एक म्हणजे म्हणतो ना एक चॉईस वरती बनवलेली असणार आहे आणि बाजारपेठेत स्पर्धेचं प्राबल्य असतं म्हणजे इथे मार्केट इकॉनॉमी याला यासाठीच म्हटलेलं आहे की कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात असत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता कोण आहे कोणी सांगेल का मला कोणी सर्वप्रथम ही थेअरी मांडली होती भांडवलशाही अर्थव्यवस्था नंतर मग अमेरिकेने त्यांना फॉलो पण केलं Who is that person? Who is called as the father of capital economy? Adam Smith. Adam Smith. Okay. तर Adam Smith जे होते ना Adam Smith ने पुरस म्हणजे सर्वप्रथम थिअरी मांडली ही अमेरिकेला आवडली आणि ती त्यांनी ग्रँड केली सोशलिझमचा कोण आहे फेमस व्यक्ती कोण सांगा बरं समाजात कोणी आणला होता कार्ल मार्क्स लक्षात घ्या तर इथे आपण या गोष्टी बघितल्या सार्वभौम असते ग्राहक बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते म्हणजे कॉम्पिटिशन जास्त राहते कॉम्पिटिशन यासाठी असते मोनोपॉली नाही राहते ते काय असतं बघा मोनोपॉली जर केली तर मोनोपॉलीनुसार मार्केटमध्ये त्या किमतीला किंमतची क्वालिटी पण डाऊन होते त्या किमतीला एवढी व्हॅल्यू पण नाही राहते म्हणजे जास्त पैसा जाऊन त्याचा चीज नाही मिळणार ठीक आहे त्या अकॉर्डिंग त्या प्रकारे सो म्हणून कॉम्पिटिशन जास्त राहते मोनोपॉली राहत नाही आणि त्यानंतर किंमत ठरण्याची जी प्रक्रिया असते प्राइसिंग मेकॅनिझम ते मुक्तपणे चालते म्हणजे ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त राहते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी हस्तक्षेप नाही राहत ठीक आहे सो इट इज फ्री फ्रॉम गव्हर्नमेंट इंटरफिरन्स आणि यालाच म्हणतात फ्री इकॉनॉमी मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात त्याला भांडवलची अर्थव्यवस्था तुम्हाला एक्झामला जर विचारलं गेलं कोणत्या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात भांडवलची याला अजून एक नाव आहे लेसेस फेअर ठीक आहे लेसेस याला लेसेस फेअर पण म्हटलं जात याचा अर्थ काय होतो ही लॅटिन टर्म आहे याचा अर्थ होतो नॉन इंटरव्हेन्शन नॉन इंटरव्हेन्शन ठीक आहे सो वस्तू व सेवांच्या किमती याच्याचा अजून एक पुढचं तत्व असे की वस्तू व सेवांच्या किमती बाजारात मागणी व पुरवठ्यांच्या आधारे ठरतात म्हणून भांडवलशाहीला बाजार अर्थव्यवस्था भांडवलशाहीला बाजार अर्थव्यवस्था असं देखील म्हणतात ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला एक्झामला विचारला गेला बाजार अर्थव्यवस्था कोणती इकॉनॉमी ती म्हणजे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ठीक आहे आणि म्हणून भांडवलशाहीला बाजार अर्थव्यवस्था असे म्हटलं तर ही अर्थव्यवस्था मागणी व पुरवठा या बाजार शक्तींच्या म्हणजे मार्केट फोर्सेस या चालणारी स्वयंचलित अर्थव्यवस्था असते या बाजार शक्तीचा एक अदृश्य हात इनव्हिजिबल हँड या अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असतो असे म्हटले जाते इनव्हिजिबल हँड म्हणजे डिमांड सप्लायचा बॅलन्स सो अजून एक याचं वैशिष्ट्य असं आहे की या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं बघा कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये प्रॉफिट मेकिंग ऍस्पेक्ट जास्त प्रमाणात असतो याच्यामध्ये मोर अँड मोर प्रॉफिट जास्तीत जास्त नफाच्या तत्वावर हे काम करते अर्थव्यवस्था ठीक आहे म्हणून अमेरिका कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे अमेरिकेचे बिझनेसमॅन सर्वात जगाचे श्रीमंत बिझनेसमॅन आहे ठीक आहे तो या प्रकारे
बघितलं असेल आता कुठंतरी जगामध्ये चायना आणि इंडियाचे पण यायला लागले. पण याचा अर्थ असा नाही इंडिया पण जगातला बघितलं असेल जगात पाचव्या नंबरचे नो नॉट फिफ्थ सिक्स एट नंबर एट सात का आठ नंबरला आहे मागे जी झाली होती. सेवन टू एट रिचेस्ट कंट्री इन इंडिया इन द वर्ल्ड इंडिया लक्षात घ्या. म्हणजे अमेरिका होती आता अमेरिका तर आहेच पण अमेरिकेला कुठेतरी आता चायना चॅलेंज करत आहे. आणि आता तुम्ही बघितलं असेल की आता काही इंडियन लोकांच्या हातामध्ये काही कमी पैसे नाही पण कोरोनाने त्यांनाही धुवून टाकलं. कोरोनामुळे त्यांची पूर्ण आर्थिक पुंजी जेवढी तेवढी संपली काही लोकांची जेवढं त्यांनी म्हणजे कलेक्ट केलं होतं तेवढं. ठीक आहे सो एनीवे फाईन. आणि तुम्ही या अकॉर्डिंग जर बघितलं असेल तर अर्थव्यवस्था येतं नफा मिळवण्याचा उद्देशाने जी अर्थव्यवस्था असते कोणती कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. आणि उद्योजकतेला संयोजन किंवा कौशल्याला भांडवलशाहीमध्ये पूर्ण वाव असतो. याच्यामध्ये म्हणजे स्किलला सर्वात जास्त व्हॅल्यू असते. तुम्ही बघितलं असेल अमेरिका काय करतं अमेरिकाने पूर्ण चायना आणि इंडियाचा पूर्ण स्किल ओढून घेतला अमेरिकेमध्ये माहिती तुम्हाला. द बेस्ट ऑफ बेस्ट सायंटिस्ट बेस्ट ऑफ बेस्ट इंजिनियर्स बेस्ट ऑफ बेस्ट डॉक्टर्स दे आर ऑल इन अमेरिका फ्रॉम इंडिया अँड फ्रॉम चायना अँड फ्रॉम अदर कंट्रीज. तर हेच तर मग कॅपिटल. आणि कॅपिटलिझम मध्ये काय राहतं दे पे अट्रॅक्टिव्ह सॅलरीज आणि बेस्ट ऑफ बेस्ट सायंटिस्ट देखील तुम्हाला तिथे मिळणार. ठीक आहे बाकी देशातले त्यामुळे एक म्हणतो ना उद्योजकतेला आणि संयोजन जे कौशल्य असतं स्किल भांडवलशाहीमध्ये याला पूर्ण वाव असतो. त्यांना जिथे स्किल दिसलं ते त्यांना पुढे घेतात कारण त्याच्यापासून त्यांच्या देशाला फायदा राहतो. सो अशा प्रकारे हे आता चायनाने हीच पॉलिसी राबवली ना अमेरिकेसारखी. त्यांनी पूर्ण जेवढं चायनाचे बेस्ट ऑफ बेस्ट लोक अमेरिकेत होते सगळे मागे त्यांनी वापस बोलवले चायनामध्ये हाय पॅकेज देऊन. या प्रकारे बघा आता याचे काही डिफेक्ट पण असतात या अर्थव्यवस्थेचे याचे काही दोष असतात. दोष हे असतात याच्यामध्ये बघा या अर्थव्यवस्थेमध्ये की आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता याच्यामध्ये वाढते. म्हणजे रिच पोअर ही जी दरार आहे ना याच्यामध्ये जास्त प्रमाणात वाढते. रिच बिकम्स रिच पोअर बिकम्स पोअर इयर जास्तीत जास्त नफा कमवणं हे यांचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे भांडवलदारांचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने गरिबी बेरोजगारी कामगार कल्याण पर्यावरण इत्यादींचा याच्यामध्ये विचार केला जात नाही. चैनीच्या व निम चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर याच्यामध्ये दिला जातो चैनीच्या आणि निम चैनीच्या. सो इफ यू गो टू अदर कंट्रीज लाईक सम युरोपियन कंट्रीज कॅनेडियन कंट्रीज अँड अमेरिकन कंट्रीज यू विल सी दे पीपल एन्जॉय लॉट देअर लाईफ कारण त्यांना सगळ्या चैनीच्या आरामाच्या वस्तू जास्त पाहिजे असतात. ठीक आहे वाय बिकॉज इन्कम इज ऑल्सो हाय. सो अशा अर्थव्यवस्थेत तेजी मंदीची व्यापार चक्र ट्रेड सायकल्स येत असतात. ठीक आहे म्हणजे आर्थिक मंदी जर आली तर यांना सगळ्यात मोठा फटका बसतो अशा इकॉनॉमीला. तेजी दरम्यान किंमत वाढ तर मंदी दरम्यान बेरोजगारीमध्ये वाढ होते लक्षात घ्या. तुम्ही एक डिफरन्स बघितलंय का अमेरिकन आणि इंडियन्स मध्ये वेन इंडियन्स अर्न मनी वी ऑलवेज सेव्ह दोज मनी फॉर द फ्युचर पर्पज बट इन अमेरिका इट इज नॉट लाईक दॅट. कारण अमेरिकेमध्ये जे लोक पैसे कमवतात दे इमिजिएटली एन्जॉय दोज मनी एन्जॉय विथ दोज मनी म्हणजे त्यांच्याकडे त्यांची अर्निंग पण हाय असते असं नाही बट दे मॅक्झिमम पैसा ते जास्त करून असं सेव्हिंग नाही करत. ते कमवतात इतके की त्यांना पैसा ऑटोमॅटिक त्यांचा तो मागे हेच होत चालतो. भारतामध्ये कसं असतं इंडियामध्ये आपण कमवण्यावर जास्त फोकस करतो आणि कमवण्यासोबत आर्थिक पुंजी कलेक्ट करण्यावर आपण जास्त फोकस करतो. ठीक आहे आणि मग असं काहीतरी लाट येते कोविड वगैरे आणि मग ते आर्थिक पुंजी आपली पूर्ण झाली जाते आणि अमेरिके आणि आपली आरोग्य सुविधा पण त्याच्यामध्ये एकदम थर्ड क्लास असं म्हणायला हरकत नाही. अमेरिकेच्या ज्या आर्थिक सुविधा आहेत ना तिथल्या ते ओबामा केअर किंवा ट्रम्प केअर याच्या अंडर पूर्णपणे लोकांना तिथं फ्री इलाज मिळतो डायरेक्ट अमेरिकेमध्ये अमेरिकन नागरिकांना. त्यांना स्पेंड करायची गरज पण हाय क्वालिटी एकदम इलाज ते आपल्यासारखं नाही आपले तर लुटायला बसलेले. सो हा एक डिफरन्स आहे दोघांमध्ये. त्यानंतर मग आता पुढची अर्थव्यवस्था आपण घेऊ ती आहे समाजातील अर्थव्यवस्था. काही क्वेश्चन
एंड डाउट क्वेश्चन ऑन कैपिटलिस्ट इकोनॉमी, डाउट क्वेश्चन आएगा कैपिटल लेवल भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर काय डाउट कोणाला? समाजवादी अर्थव्यवस्था डिस्कस करूया. हो सर. सो बघा समाजवादी अर्थव्यवस्था एक्झॅक्टली आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचा अर्थ काय आहे बघा. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने जे मीन्स ऑफ प्रोडक्शन सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात. सरकारी सार्वजनिक मालकीची असतात. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या हातामध्ये असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकार मार्फतच केलं जात. वस्तूची किंमत काय ठेवायची काय नाही अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात. इथे पूर्ण गव्हर्नमेंट डिसिजन घेणार, प्रायव्हेट प्लेयर्सला याच्यामध्ये काही रोल नसतो जास्त. ठीक आहे, रशियाचं एक्झाम्पल आहे म्हणून रशिया मध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त प्रमाणात जात. ठीक आहे, या कारणास्त. तर मग अरे रशिया असं नाही की याचा अर्थ काही, पण इकॉनॉमीच्या बाबतीत रशिया थोडा मागेच आहे. ठीक आहे, बाकी कम्पेअर टू अदर कंट्रीज इट गोज अराउंड 10 or 11 नंबर. तर यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचे काय आपण वैशिष्ट्य बघूया. पहिलं वैशिष्ट्य याचं असं आहे की उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असते याच्यामध्ये, म्हणजे पूर्ण ज्या मशिनरीज आहेत प्रोडक्शन मीन्स ऑफ प्रोडक्शन आहे याच्यावर पूर्ण गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे, ते गव्हर्नमेंटचंच आहे. ठीक आहे, एव्हरीथिंग इज पजेस टू गव्हर्नमेंट, नथिंग बिलॉंग्स टू प्रायव्हेट. आणि वस्तू सेवांचे उत्पादन जे असते याच्यामध्ये, त्यासाठी उद्योग उपक्रम सुरू करणे, त्यांच्या किमती, त्यांची विक्री व्यवस्था इत्यादी बाबतचे सर्व निर्णय कोण सरकार घेत असत. ठीक आहे, म्हणजे साधन सामग्रीचा जो वापर आहे ना तो समाज हितासाठी होतो याच्यामध्ये जास्त करून. सो वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही याच्यामध्ये, जसं कॅपिटलिझम मध्ये आपण बघितलं. सो पर्सनल बेनिफिट इम्पॉर्टंट फॉर देम, ती प्रॉफिट मेकिंग होती, ही प्रॉफिट मेकिंग नाही राहत. याचा उद्देश काय असतो, सर्व आर्थिक निर्णय सरकार घेत असल्याने मूलभूत गरजेच्या वस्तू सेवा किंमत कमी, ठीक आहे, कमी किंमत किमतीत व योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. जसं बघा याच्यामध्ये चौथा वैशिष्ट्य असं आहे की उत्पादन कार्य सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याने खासगी भांडवलाला वाव नसतो, त्यामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे सामाजिक न्याय सोशल जस्टिस. ठीक आहे, सामाजिक न्याय सोशल जस्टिस प्रस्थापित करणे हे यांचं प्रमुख उद्दिष्ट असतं या अर्थव्यवस्थेचं. सामाजिक न्याय वस्तू व सेवांचे उत्पादन वाटप किमती इत्यादी बाबी बाजार यंत्रणेवर अवलंबून नसल्याने ग्राहक सार्वभौम ठरत नाही. याच्यामध्ये जो ग्राहक आहे तो सार्वभौम नाहीये. ठीक आहे, कारण वस्तूच्या किमती कोण ठरवतो? सरकार. बोला. याच्यामध्ये वस्तूंची किंमत कोण ठरवणार? सरकार, गव्हर्नमेंट ठरवतो, लक्षात घ्या. आणि या प्रकारे वस्तू व सेवांचे उत्पादन वाटप किमती या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ठरवल्या जातात, त्यामुळे देशातील सर्व आर्थिक व्यवहारांचे संघटन सरकारमार्फत आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून घडून आणले जाते. त्यासाठी साधारणतः पंचवार्षिक योजना तयार करून राबवल्या जातात. बरोबर, आता पंचवार्षिक योजना तर आहेत नाही, आता नीती आयोग आलेला आहे, ती आता योजना ठरवते. म्हणजे पंचवार्षिक योजना कशी होती, 5 वर्षाचा प्लॅनिंग ठरवायची, 5 वर्षाचा विकासाचं ध्येय काय असतं देशाचं. आता इंडियामध्ये तर असं नाही, इंडियामध्ये आता नीती आयोग आल्यापासून 15 वर्ष, एकदा प्लॅन आखला गेला तो 15 वर्षाचा प्लॅन असतो डायरेक्ट त्याच्यामध्ये. म्हणजे चायनासारखं, रशियासारखं, लक्षात घ्या, अमेरिकेसारखं नाही. याच्यामुळे देश कुठं जातो?
हळूहळू लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे जाण्याचे चान्स असतात याच्यामध्ये, लक्षात घ्या. जेवढे आपण समाजवादी अर्थव्यवस्था आहेत, कुठल्या कुठल्या, रशिया, चायना, नॉर्थ कोरिया, हे हुकुमशाह आहेत ना, हे लोकशाहीच्या माध्यमातून ते हुकुमशाह बनलेले आहेत, ते लोकशाहीचा सपोर्ट घेऊन हुकुमशाह बनतात. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे या गोष्टींचा इथे राहू शकतो. याच्यामध्ये पुढचा पॉइंट आपण डिस्कस करतो म्हणजे दोष. या अर्थव्यवस्थेमध्ये दोष काय आहेत? दोष याच्यामध्ये असे असतात की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला कुठल्या प्रकारे व्हॅल्यू नसते, किंमत नाही राहत. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे याचा लोप होतो. म्हणजे हुकुमशाही मी तुम्हाला बोललो ना, चायनामध्ये काय व्यक्तीला काही आहे का प्राधान्य? नाहीये. रशियामध्ये नाहीये. ठीक आहे, सो या प्रकारे. सो दोन नंबरचा पॉईंट याच्यामध्ये असा आहे दोष मधला, म्हणजे राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होऊन सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता असते. आता मी तुम्हाला सांगेल, सरकारी यंत्रणेमार्फत संसाधनांचा अपव्यय होण्याची शक्यता असते आणि अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता व उत्पादकता कमी होते. म्हणजे अर्थव्यवस्थेचा डाऊन होऊ शकतो. पण चायनाचं उलट एक्झाम्पल आहे, रशियामध्ये तर उलट झाले पण चायना नो, चायनाची अर्थव्यवस्था उलटी भक्कम होत गेली. ठीक आहे, चायना आता इंडियापेक्षा 50 वर्ष पुढे जायला लागला. इंडिया सोबतच त्यांचे डेव्हलपमेंट प्लॅन सुरू झाले होते. इंडियापेक्षा मागासलेला चायना होता. सो बघा, अर्थ 1991 मध्ये सोव्हिएत रशिया युएसएस झाला. मध्ये युएसएसआर चे 15 देशांमधून, बघा म्हणजे युएसएसआर मध्ये किती देश होते पहिले, 15 कंट्रीज होते. या 15 देशांचं विभाजन झालं, हे सगळे सेपरेट होऊन गेले कारण ही अर्थव्यवस्था डाऊन झाली होती ना त्यावेळेस. मी 90 सांगितलं पण 1991 मध्ये, कारण त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल 1991 मध्ये गल्फ वॉर पण झाला होता, भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे डाऊन झाली होती. याच्यामध्ये आर्थिक आणीबाणी लागू होण्याची शक्यता होती पण लागू झाली नाही. याचबरोबर अर्थव्यवस्थाची 1991 मध्ये सोव्हिएत रशिया युएसएसआर चे 15 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये तुकडे झाल्यानंतर अनेक समाजवादी देशांनी त्या किंवा या अर्थप्रणालीचा त्याग केला होता. चीनमध्येही त्यांनी समाजवादी तत्वांचे शिथिलीकरण करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे करण्यात आले होते चीनमध्ये देखील. चीन राष्ट्रीय दृष्ट्या साम्यवादी आहे, तो समाजवादी नाहीये. समाजवादाचा जे दुसरा वर्जन आहे साम्यवाद, मात्र आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही चीन आता बनत चाललेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल चीन आता जवळपास 98% भांडवलवादी बनलेला आहे, भांडवलशाही कॅपिटल बनलेला आहे. पहिले तो साम्यवादी होता, कम्युनिस्ट. ठीक आहे, आता फक्त केवळ क्युबा आणि उत्तर कोरियाला मोठ्या प्रमाणात समाजवादी मानता येणार. रशिया पण आता इतका राहिला नाही, रशियाही कमी झालेला आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तिसरी आपली इकॉनॉमी आहे ती म्हणजे मिश्र इकॉनॉमी. याला आपण मिक्स्ड इकॉनॉमी म्हणतो. इंडियाचं बेस्ट एक्झाम्पल आहे, समाजाचा रशिया आणि चायना होता आणि कॅपिटलिझमचा अमेरिका होता. भांडवलशाही समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालीमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या अर्थव्यवस्थेने केला, म्हणून याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. जे दोष काय याच्यामध्ये होते, कोणामध्ये? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आणि सोशलिस्ट इकॉनॉमी, नंतर मिक्स्ड इकॉनॉमी, या दोघांचा समन्वयातूनच ही इकॉनॉमी तयार झालेली. याच्यात काही दोष होते? ठीक आहे, डिफॉल्ट डिफेक्ट म्हणून, याच्यात काही डिफेक्ट होते, हे डिफेक्ट यांनी बाजूला केलेत आणि याच्यातले काही चांगले गुण होते या इकॉनॉमीज मध्ये, ते दोघांना एकत्र केले, डिफेक्टला बाजू केलं गेलं आणि त्याच्यातून ही अर्थव्यवस्था तयार झाली. 1930 मध्ये जेव्हा आर्थिक संकट आलं होतं जगावर, वर्ल्ड वॉर 1 मुळे आलं होतं, त्यानंतर जगातल्या सगळ्या इकॉनॉमी कोसळल्या होत्या आणि हे संकट भयंकर होते त्यावेळेस, म्हणून या दोन्ही इकॉनॉमी फ्लॉप ठरल्या होत्या. त्यानंतर मग ही इकॉनॉमी तयार झाली मिक्स्ड इकॉनॉमी. याचा पुरस्कार म्हणून सगळ्यांनी केला, अमेरिकेने केला, चायनाने केला, रशियाने केला, बाकी जगातल्या बऱ्याच देशांनी केला. तर मिक्स्ड इकॉनॉमीची आपण सध्या व्याख्या आपण बघितली.
मिक्स्ड इकॉनॉमी मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खासगी क्षेत्रांमार्फत घडवून आणले जाते. काही वस्तू सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी राहू शकते. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय राहतं बघा, 50-50% आहे. सरकार व खासगी दोघांचा समन्वय म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी. तुम्हाला मी कॅपिटल इकॉनॉमी सांगितली, कॅपिटल इकॉनॉमी मी तुम्हाला सांगितली, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं पूर्णपणे खासगी. सोशलिस्ट आपण बघितलं पूर्णपणे गव्हर्नमेंट. आता मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे काय, मग दोघांचा मिक्सचर तुम्हाला मी सांगितलं. सरकार आणि खासगी दोन्ही पण काय होतील, एकत्र असणार, लक्षात घ्या. ठीक आहे, एकत्र काम करणार दोघं पण, म्हणजे ज्या काही किमती ठरतील वस्तूंच्या व सेवांच्या, ते दोघांच्या समन्वयातून ठरवणार किती वस्तूंच्या किमती ठरवायच्या. ठीक आहे, ज्या प्रकारे आता अंबानी अदानी आणि मोदी यांचं चालतं की चला वाढवा तेलाच्या किमती, वाढवा पेट्रोलच्या किमती, त्या किमती वाढतात. ठीक आहे, तर मग यामध्ये भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली होती 1991 पासून. अर्थात भारताची जी इकॉनॉमी आहे ती मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा होती, म्हणजे भांडवलशाहीवर आधारलेला होता. 1991 आर्थिक सुधारणांपासून मात्र भारतीय अर्थव्यवस्था ही हळूहळू मुक्त अर्थव्यवस्थेकडे चालली गेली. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय, कॅपिटल इकॉनॉमी. तुम्हाला जर विचारलं फ्री इकॉनॉमी आणि मार्केट इकॉनॉमी, ती म्हणजे कॅपिटल इकॉनॉमी. 1991 पासून इंडिया फ्री इकॉनॉमी कडे टर्न झाला. त्याच्या अगोदर इंडिया जास्त करून सोशलिझमलाच फॉलो करायचं. सोशलिझम म्हणजे याच्यामध्ये मिक्स्ड इकॉनॉमी. ओके, तर मग मिक्स्ड इकॉनॉमीचं व्हर्जन तेव्हापासून फॉर्म मध्ये आलं. अशा प्रकारे आपण हे बघितलं मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे काय, त्याचा अर्थ आपण बघितला. नाव याच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर विचारा, नसतील तर आपण बाकी जो प्रकार आहे अर्थ विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार, ते आपण पुढच्या प्रकारात घेऊया, डिस्कस करणार आहोत. सो काही क्वेश्चन तुम्हाला असेल ऑब्व्हियस असेल, कारण ते प्रकार संपणार नाही, ते अर्धवट राहून जातील. नाही काही क्वेश्चन डाउट वगैरह, क्वालिटी क्वालिटी वाचून झालं का सगळ्यांचा? नाही सर, थोडं थोडं. ओके ओके, वाचा क्वालिटी सगळं झालेलं आहे. हा, स्टार्ट करा. इकॉनॉमी पण जसं आपण घेणार याच्यामध्ये, आज मी हा बेसिक चॅप्टर होता म्हणून काही नोट्स नाही मी ऍड केलं. पुढच्या लेक्चर पासून तुम्हाला नोट्स मिळतील याच्या. सर, रंजन कोळंबेचं पुस्तक मागवलंय, चालेल ना? हा चालेल, ते बेस्ट आहे ते पण, किंवा देशलेंचं आहे किरण देशले, ते पण तुम्ही घेऊ शकता. किरण देशलेंचं पण चांगलं, तुला कलर मध्ये आहे. कारण तुम्हाला कसं आहे, हे पुस्तक असे आहेत ना, रंजन कोळंबेचं म्हणा किंवा यांचं म्हणा देशले, तुम्हाला लाईन टू लाईन वाचायची पुस्तक, लाईन टू लाईन, याच्या बाहेर प्रश्नच पडत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, हो सर.
एक लक्ष्मीकांत झाला आणि एक हे रंजन कोळंब यांचे. तुम्ही बघा आतापर्यंत जे सगळे पेपर चालला तुम्ही, तुम्हाला यांच्या बाहेर पेस दिसणार नाही. परंतु इतिहासाचा क्वेश्चन ते कुठून उचलतात कुठून टाकतात त्यांना माहिती आहे वाल्यांना. हिस्ट्री इतका वास्ट आहे ना की जॉग्राफीचा पण तुम्हाला जास्त करून स्टेट बोर्ड आणि सौदीच्या पुस्तक तुम्हाला जास्त करून दिसेल. ठीक आहे हो सर, चालेल. ठीक आहे मग थांबूया आपण आजचा क्लास. समजलं ना सगळ्यांना का थोडासा डोक्यावरून गेला? प्रयत्न करतोय सर समजण्याचा. म्हणजे समजलं की नाही सगळ्यांना? पुन्हा आपण रिव्हिजन घेऊया असं काही प्रॉब्लेम नाही. थोडा ऍक्च्युली मला आज थोडासा माझी टेबल डाऊन असल्यामुळे थोडा बोलायचाही मला थोडा प्रॉब्लेम होता. बऱ्याचदा मी अटकत होतो. जरी काही इश्यू असेल तर म्हणजे तुम्हाला समजा चॅप्टर जर एखादा काही पार्ट कळला नसेल, एखादी इकॉनॉमी कळली नसेल, विचारा. समजलं का सगळ्यांना? सांगा येस वर ना. हो सर, हो समजलं पण नसेल तरी विचारा. कारण काही कशा काही आता काहींना इकॉनॉमी विषय जो असतो तो नसतो जनरली, बरोबर? त्यांना थोडंसं जड जातं समजायला. पॉलिटिक्स असा थोडासा इंटरेस्टिंग आहे समजायला, चांगला वाटतो, लर्न करायला चांगला. इकॉनॉमी थोडासा विषय असा आहे ना. आता तर हा फक्त मी तुम्हाला बेसिकच सांगितलं, पुढे थोडस याच्यामध्ये कॅल्क्युलेशन तुम्हाला येत नॉर्मल, म्हणजे कॅल्क्युलेशन इयर्स वगैरे येतात तुम्हाला, थोडं लक्षात ठेवायचे असतात. पॉलिटिक्समध्ये असे काही इयर वगैरे काही नसतात, ते सरळ सरळ आहे तुम्हाला. फक्त तिथे आर्टिकल्स आहेत, अमेंडमेंट आहेत आणि शेड्यूल्स वगैरे पार्ट्स वगैरे आहेत, तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं. हे बेसिक चॅप्टर घेतलं काय, आपण अजून पुढे भरपूर याच्यामध्ये आहे. ठीक आहे चला थांबूया आजचा क्लास. आणि नसेल समजलं तर पुन्हा पुढच्या वेळेस आपण लेक्चर रिपीट करूया, काय हरकत नाही. मग तुम्ही जर म्हणणार की सर विथ नोट्स द्या, तर मी विथ नोट्स देऊन टाकतो, चालेल तसं? चालेल चालेल. या प्रकरणाचे विथ नोट्स घेऊया, म्हणजे तुम्हाला जरा समोर डेटा राहील तर लक्षात येईल मी जे एक्सप्लेन करतोय. ठीक आहे हो सर. जरा जास्त करतो पोरांना समोर डेटा असल्यावर, म्हणजे ऑनलाईन मध्ये तरी ते जास्त, आणि ऑफलाईन मध्ये कसं, ऑफलाईन मध्ये समोरासमोर इंटरॅक्शन होते आपली, त्यामुळे एखादी कॉन्सेप्ट नाही समज तर माणूस क्लास नंतर पर्सनली विचारून घेते. इथं कसं एकदा क्लास संपला मग काही संबंध नाही, तुम्हाला रेकॉर्डिंग तुम्ही ऐकू शकता नंतर. ठीक आहे चालेल मग आपण घेऊया पुढच्या याला परत हा चॅप्टर. मी डायरेक्ट स्टार्टिंग पासून विथ नोट्स आपण घेतोय. ठीक आहे ओके सर, थँक्यू सर. थँक्यू सर. यस वेलकम ऑल.